राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला इथे मागच्या निवडणुकीत विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना भरपूर मदत केली आणि आम्ही त्या घटक पक्षामध्ये सुद्धा आमचं नाव आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत परंतु आमचं असं म्हणणं आहे की हा नामांतराचा मुद्दा हा आता लगेच म्हणजे कोणाच्या भावना दुखून कोणावर हे नाव लादणं हे आम्हाला तरी असं वाटत नाही कारण की राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय काँग्रेस यांचा जो मूळ गाभा होता जो मतदान आहे ते आंबेडकरी समाज आणि अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या आधारावर तेच फक्त विराजमान झाले आणि अशा वेळेस त्यांनी तातडीन जो निर्णय घेतला से कम का कारण की ठीक आहे आम्ही विधानसभेत विरो वी विधान परिषदमध्ये घटक पक्षाचे कोणतेच आमदार नाही परंतु मतदान मतदातामध्ये आमची फार मोठी महत्त्वाची भूमिका आहे महाराष्ट्रात या लोकांना सत्तेमध्ये विराजमान करण्यासाठी आमचा कोणाला विरोध नाही नावाला विरोध नाही परंतु आमची जे कित्येक वर्षापासून आमची मागणी आहे की नागपूरचं नामकरण दीक्षाभूमीकर आपण आणि वारंवार ह्या विषयावर आम्ही शासनाला पत्र लिहिलेलं आहे त्यांच्या निदर्शनात आणून दिलेलं आहे आंदोलनं केली आहेत आणि यांची नोंद खूप याच्या मार्फत महाराष्ट्र शासनाला आहे त्याचबरोबर दादर रेल्वे स्टेशनला चैत्यभूमी हे नाव द्या यासाठी कित्येक वेळा आंदोलनं झाले आहेत आमचे राष्ट्रीय महासचिव तायडेसाहेब आहेत राष्ट्रीय संघटक देवेंद्र बागडे इथे बसले आहेत आमचे ओबीसी समाजाचे नेते राजू दादा आहेत हंसराजे उडगुळे तर ह्या मागणीकडे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे होतं मागे नाशिकला मोठं आंदोलन झालं की नाशिकला जे आता एअरपोर्ट झालेला आहे ओझरला त्या एअरपोर्टला विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाडचंसुद्धा नाव देण्याचा तर ह्या सगळ्या बा बाबीला बगल देऊन अचानक औरंगाबादचं नामांतर तुम्ही संभाजी महाराज केलं संभाजी महाराजाप्रती आम्हाला फार आदर आहे आम्ही दरवर्षी जेव्हा भीमा कोरेगावला जातो तिथे बाजूला असलेला वडबुद्रुकला जी संभाजी महाराज समाधी आम्ही तिथे वंदन करतो आणि संभाजी महाराजाचं नाव द्यायचं आहे तर तुम्ही पुण्या जिल्ह्याला ते नाव देऊ शकता कारण की तिथे पुणे जिल्ह्यात त्यांची समाधी आहे औरंगाबादचं नाव बदलून औरंगजेबचं ना, नाव औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करणे आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे आणि याचा श्रेय कोणा गेला तर जे स्वतःला हिंदुत्ववादी समजतात मग आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडनं काय अपेक्षा करावं मंत्रिमंड मंडळामध्ये मग सी जी मिटिंग झाली त्या मंत्रिमंडळात हे दोघंही होते दोन्ही पक्षाचे नेते होते त्यांनी थोडा हा विचार बी करायला पाहिजे की येणाऱ्या आता विधानसभेच्या निवडणूक आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत हा दलित आणि मुसलमान हा तुमचा गाभा आहे तुमचा कनाय मतदानाचा राजकारणाची भिंत राजकारणाचे पिल्लर यांच्यावर तुमचे उभे आहेत आणि अशा वेळेस तुम्ही तरी तिथे मंत्री मंत्रिमंडळामध्ये याच्यावर लगेच निर्णय घेता तमाम या देशाच्या था। महाराष्ट्रातल्या मुस्लिम आंबेडकरी समाज पुरोग्रामी विचाराचे समाज मराठा समाज यांना सगळ्यांचा ओपिनिंग त्यांची हे थे घेऊन हा निर्णय घ्यायला पाहिजे होता असं मला वाटते पण आमची जी मुख्य मागणी आहे ठीक आहे आता तुम्ही निर्णय घेतला निर्णय बदलू शकत नाही परंतु नागपूरचं दीक्षाभूमी नामकं कधी कधी करणार कारण की नागपूरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनला जी धम्मक्रांती घडवून आणली ती जगामध्ये इतकी मोठी क्रांती झाली की त्यामुळे आज नागपूर देशाचाच नव्हे तर जगाच्या पटलावर नागपूरचं नाव कोरलेलं गेलं आहे आणि इथे एकमेव त्याचं कारण की धर्मांतराच्या त्या सोहळ्यामुळे तर नागपूरचं सुद्धा आंबेडकरी समाजाच्या भावनेचा आदर करून आता शा आता शासन आहे उद्या आहे की नाही हे सांगता येत नाही पण हा निर्णय या त्यांनी शासनाने घ्यावा आणि नाशिकला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचं नाव नाशिक विवा याला देण्यात यावं ज्याप्रमाणे तुम्ही दिवा पाटीलचं नाव नवीन मुंबईच्या विमानतळाला दिलं आम्हाला स्वागत आहे आम्ही आम्ही त्यांचं टोन गोड करू परंतु सोबत ह्याही मागण्या दादरला चैत्यभूमीचं नाव देण्यात यावं तुम्हाला माहीत असेल दादरला लाखो लोकं चैत्यभूमीला बाबासाहेबाला वंदन करण्यात जातात त्यावेळेस दादर हे केंद्रबिंदू असते आणि ह्या कित्येक मा कित्येक वर्षापासून ही मागणी रेंगाळत आहे ह्या मागणीला बगल न देता याचाही विचार आता ह्या शासनाने केला पाहिजे म्हणजे या शासनाचं सगळं चांगलं होईल आणि हा शहा ह्या शासनामध्ये असलेले जे पक्ष आहेत हे खरंच पुरोग्रामी विचारा जे पक्ष आहेत ते सगळ्यांना घेऊन चालता चालतात असा संदेश जाईल अशी आमची भूमिका आहे आणि आताच आमचे राष्ट्रीय महासचिव उद्धव तायडे येथे आले देवेंद्र बागडे आलेत याच्यावर आम्ही येत्या दहा तारखेला मुंबईला एक निर्णय बैठक घेणार आहोत की जी घडामोडी झालेली आहे आमची काय भूमिका येणाऱ्या महा महानगरपालिकेत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किंवा जेव्हा काही विधान निवडणुका लागतील अशा वेळेस आंबेडकरी चळवळीतल्या लोकांनी काय करावं म्हणजे फक्त समर्थनच देत देत राहावं काय आणि सत्तेचा उपयोग दुसऱ्यांनी घ्यावा याच्यावरसुद्धा आमचा विचार विमर्श करण्यासाठी येथे अकरा जुलैला रमाबाई घाटकोपर भीमसैनिक गोळीबार शहीद दिनाच्या पु स्मृतिदिनानिमित्त भीमसैनिकांना वंदन करून आमची राज्य प्रमुखांची अध्यक्षांची बैठक रमाबाई घाटकोपर इथे आयोजित केलेलं आहे त्याचं स्थळ आता निश्चित झालं नाही आम्ही स्थळ सांगून परंतु त्यामध्ये आम्ही एक निर्णय घेणार आहोत निर्णयाची भूमिका घेणार आहोत की सगळ्या पद्धतीने आपापले पक्ष आपले निर्णय घेतात पण आमचा आंबेडकर विचार मोर्चासुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे आणि मोठ्या प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यात आमचे कार्यकर्ते कार्यरत आहे तर त्यांच्याही विचार विमर्श घेऊन पुढचा निर्णय आम्हाला सुद्धा घ्यायचा आहे वी